एका स्ट्रॉच्या साधारण मध्यावर अणकुचीदार पेन्सिलने भोक पाडून द्या. त्या भोकातून एक दोरा ओवून त्याला छोटीशी गाठ मारून घ्या आणि गाठीतला उरलेला दोरा कापून टाका. गाठ लहानात लहान असेल त्याची खबरदारी घ्यायची. आता मी नळीच्या एका टोकाकडून फुंकर मारणार आहे. हे जे दोऱ्याचं आपण लूप केलेलं आहे, भेंडोळं केलेलं आहे, हे त्या हवेबरोबर फिरेल. बघा,